चिमणीच्या आकाराचा दिसणारा हा आहे चंडोल पक्षी। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या चंडोल पक्षाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। या पक्षाच्या शरीराची लांबी साधारणतः 12 ते 15 सेंटीमीटर असते, वजन 15 ते 75 ग्रॅमपर्यंत असते। तर शरीरावर तपकिरी आणि करड्या रंगाची पिसे असून त्यावर फिकट गडद रेषा असतात। डोक्यावर तपकिरी रंगाचा अस्पष्ट तुरा असतो, डोळ्याच्या वर फिक्कट पिवळा पट्टा असतो, तर करड्या रंगाच्या छातीवर तपकिरी रेषा, गळ्यावर तपकिरी ठिपके असतात। पाय तसेच चोच ही पिवळसर रंगाची तपकिरीसुद्धा असते। नर आणि मादी दोघेही सारखेच दिसत असतात। या पक्षाची जी काही चोच आहे ही चोच मध्यम आकाराची असून ती सरळ असते। या चोचीच्या सहाय्यानं हा जो काही चंडोल पक्षी आहे हा फळे फोडून त्यातील बिया मिळवण्यासाठी आपल्या चोचीचा उपयोग करत असतो। पायाचे मागचे बोट हे किंचित लांबट असते, त्यामुळे त्याची जमिनीवरील बैठक स्थिरावण्यास मदत होते। जमिनीवर त्याचा जास्त काळ हा वावरत असून ते उड्या मारत असतात, प्रसंगी ते झुडपांवर बसलेले आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत असतात। जमिनीवर पडलेले धान्य, बिया, आळ्या हे या चंडोल पक्षाचे मुख्य खाद्य होय। चंडोल पक्षाचा विणीचा हंगाम हा फेब्रुवारी ते जुलै महिन्याचा असतो। त्याची घरटी ही जमिनीवरच बांधलेली असतात। वाळलेल्या गवतापासून छोट्या वाटीच्या आकाराचे तो घरटे बांधत असतो आणि त्याची जी काही मादी असते ही मादी एकावेळी 2 ते 4 अंडी त्या घरट्यामध्ये घालत असते। या चंडोल पक्षाची जी अंडी असतात ती साधारणतः राखाडी रंगांची असून गडद काळसर ठिपके त्याच्यावर असतात। अंडी उबविण्याचा या पक्षाचा जो काही कालावधी आहे हा कालावधी साधारणतः 11 ते 16 दिवसांचा असतो। आणि हा जो काही चंडोल पक्षी आहे याचा जो प्रौढ चंडोल पक्षी असतो तो साधारणतः तृणभक्षक असतो, परंतु ज्यावेळेस मादी ही घरट्यातल्या पिल्लांना जन्म देते त्यावेळेस पिल्लांच्या वाढीसाठी मात्र त्यांना ती आळ्या, ज्या झाडावर छोट्या छोट्या आळ्या असतात त्या आळ्या भरवताना आपल्याला दिसून येते। अशा पद्धतीनं हा जो काही चंडोल पक्षी आहे या चंडोल पक्ष्याचा विणीचा हंगाम विशिष्ट क्षेत्रावर त्याचा हक्क दाखवण्यासाठी आणि मादीला प्रभावित करण्यासाठी जो काही चंडोल नर पक्षी असतो तो आपल्या पंखांची फडफड करीत आकाशात उंच उडत असतो, त्यानंतर आपले पंख उघडून हवाई छत्रीसारखा हळूहळू जमिनीवर येऊन पोहोचतो। खाली येताच तो मंजूळ आवाजात गात असतो आणि या आपल्या आवाजानं गाऊन जी काही मादी पक्षी असते त्या मादी पक्ष्याला तो आपल्याकडे आकर्षित करत असतो। अशा पद्धतीनं हा जो काही चंडोल पक्षी आहे हा चंडोल पक्षी साधारणतः ज्या ठिकाणी खडकाळ मारण जास्त प्रमाणात असतं अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतो। एखाद्या भागात जर चंडोल पक्षाचा वावर आपल्याला दिसून आला तर त्या भागातील वन्यजीवन हे सुस्थितीत असल्याचं लक्षण मानलं जातं। म्हणूनच चंडोल हा वन्यजीवन सुस्थितीचा जैव निर्देशक मानला जातो। अशा पद्धतीनं हा जो काही चंडोल पक्षी आहे हा चंडोल पक्षी दिसायला जरी छोटा असला तरी त्याचा जो आवाज आहे तो आवाज फार मंजूळ असतो आणि त्याचे जे राहण्याचं ठिकाण असतं हे राहण्याचं ठिकाण देखील ज्या ठिकाणी खडकाळ मारण आहे अशा ठिकाणी तो आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो।